आता पुढची बातमी औरंगाबादवरून महत्त्वाची बातमी. औरंगाबादच्या जाधववाडी परिसरात औरंगाबाद पोलिसांनी छापा मारून इंजिनिअरिंगचे पेपर घरी सोडवणाऱ्या 26 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी हे सर्व विद्यार्थी पेपर सोडत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत या सर्व विद्यार्थ्यांसहित नगरसेवक सीताराम सुरे यांनासुद्धा ताब्यात घेतले. हे सर्व विद्यार्थी औरंगाबादच्या चौका येथील साई इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. बी सिव्हिल सेकंड इयरचा पेपर हे विद्यार्थी सोडत होते. कालचा पेपर झाला होता. त्यानंतर महाविद्यालयातील कर्मचारी हे सर्व पेपर घेऊन या ठिकाणी आल्याची माहिती आहे. त्यानंतर हे पेपर सोडवताना पोलिसांनी छापा घातला आणि या सगळ्यांना ताब्यात घेतले. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमच्या औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत. विशाल, शिक्षणाचा कसा खेळकोंडोबा चालला आहे हे ज्वलंत उदाहरण, अगदी वास्तववादी उदाहरण औरंगाबादमध्ये दिसतंय. सर्व विद्यार्थी साई इंजिनिअरिंग कॉलेजचे असल्याची माहिती आणि सगळेजण घरात पेपर सोडत होते, अधिक काय माहिती? निश्चितच गिरीश, धक्कादायक प्रकार आहे. का महत्वाचं म्हणजे कालच दुपारी हा पेपर झाला होता. हा पेपर झाल्यानंतर कॉलेज प्रशासनानं हे पेपर सील करून ताबडतोब विद्यापीठाला सबमिट करणं गरजेचं होतं. मात्र असं काहीही झालं नाही. हे सर्व पेपर घेऊन रात्री त्या कॉलेजचा एक जो कर्मचारी होता तो सीताराम सुरे, जे शिवसेनेचे नगरसेवक आहे, त्यांच्या घरी हे पेपर घेऊन गेला आणि त्यांच्यानंतर घरी गेल्यावर हे विद्यार्थी हे सर्व पेपर सोडवत होते. पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्यावेळी छापा टाकला तर हे सर्व विद्यार्थी एकत्र त्या ठिकाणी पाहून गाईड्स मधनं पाहून पेपर सोडवत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या सर्व विद्यार्थ्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलंय. हे सर्व जे उत्तरपत्रिका आहे त्या सुद्धा सील करण्यात आल्या आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे सर्व विद्यार्थी शिवसेनेचे जे नगरसेवक आहे सीताराम सुरे यांच्या घरी पेपर सोडवत होते. त्यांचा मुलगा सुद्धा याच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. बीई सेकंड इयरचे हे सगळे पेपर आहे. आता पोलिसांनी पेपर ताब्यात घेतले आहे, विद्यार्थीही ताब्यात घेतलेले आहेत आणि सीताराम सुरे यांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या सगळ्यामध्ये कॉलेज प्रशासन पूर्णतः सहभागी आहे. त्याच्याशिवाय हे पेपर येऊ शकत नाही असा कयास पोलिसांनी मांडलाय आणि त्या दृष्टीनं आता पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र हा सर्व प्रकार गेल्या 2 वर्षांपासून सुद्धा सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या सर्व अनुषंगाने पोलीस आता तपास करत आहे. मात्र अशा पद्धतीने इंजिनिअरिंगचे पेपर घरी सोडवणं आणि विद्यापीठाला त्याची कुणकुण लागणं निश्चितच खूप धक्कादायक प्रकार. अगदी बरोबर आहे. आणि आता या 26 विद्यार्थ्यांना पुढची परीक्षा देण्या संदर्भात काय निर्णय होतो तो देखील महत्त्वाचा असणार आहे. विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.